सहा सोनेरी पाने भाग पाच शिकंदराच्या सैन्याने धास्ती खाल्ली पंचनदातील सिंधू वितस्ता चंद्रभागा या नद्या ओलांडून अलेक्झांडरचे सैन्य लढत लढत जेव्हा ह्या व्यास नदीच्या काठापर्यंत आले तेव्हा त्यांना त्या नदीच्या पलीकडे असलेले हे यौधेय गणाचे प्राजक ग्रीकांशी आपल्या स्वातंत्र्य रक्षणार्थ लढण्यास सज्ज होऊन ठाकल्याचे कळले त्याच्या पराक्रमी सैन्य शक्तीची ख्यातीही ग्रीकांच्या कानावर गेली त्या योद्य गणाच्या पुढेच गंगेकाठची मोठी मोठी सिद्ध आहेत ही वार्ताही त्यांच्या कानावर आलेलीच होती यामुळे आजवर पंचनदात भारतीयांशी लढत लढत आधीच थकवानी कंटाळा आलेल्या ग्रीक सैन्याची व्यास नदी ओलांडून ह्या पराक्रमी यौधेय गणाधिक भारतीय राज्यांशी युद्धे करीत पुढे घुसण्याची छाती होईना परंतु त्यांच्या त्या जयिष्णूने धैर्यमेरू धैर्य मेरू सम्राटाची ने सेनापतीची त्या अलेक्झांडरची राज्यतृष्णाने युद्ध पिपासा लेश मात्र उणावलेली नव्हती व्यास नदी ओलांडून योधे जिंकून थेट मगधापर्यंत पुढे घुसायचेच अशी त्याने ग्रीक सैन्यात घोषणा केली ह्या त्याच्या हट्टामुळे लढाईस कंटाळलेल्या त्याच्या अगदी निवडक सैन्यात सुद्धा असंतोष माजला त्या ग्रीक सैन्यातील टोळ्या तोड़ा टोळ्यांनी गुप्तपणे पुढे जाण्यास स्पष्टपणे नकार द्यायचा म्हणून ठराव करू लागले अलेक्झांडरला ते अजिंक्य आणि प्रत्यक्ष झ्यू देवतेचा पुत्र म्हणून मानित आले पण त्याच्या राज्यतृष्णेचा त्यांना आता अगदी उभ आला ही ग्रीक सैन्यातील असंतोषाची जाणीव अलेक्झांडरला होताच त्यांना उत्तेज त्याने त्यांच्या समोर एक भाषण केले तो म्हणाला ग्रीस से सैन्य अजिंक्य आहे ही तुमची जगभर गाजवणारी कीर्ती तिला अशी काळोखी भारतात शिरल्यानंतर तुम्ही आजवर ज्या लढाया लढलेत नि जय मिळवलेत ते लहान सहान शत्रूंशी गाठ पडली तेव्हा होते आता मोठमोठ्या शत्रूंना तोंड द्यायचे आहे व्यास नदीच्या पलीकडचे हे एक आयुधजीवी गणराज्य शरण न येता तुमच्या विरुद्ध दंड थोपटून रणांगणात उतरले आहे त्यांची खोड मोडून पुढे असलेल्या गंगेच्या काठच्या अत्यंत सुपीक राज्यांना जिंकून आपल्या ग्रीसच्या दिग्विजयाचा डंका साऱ्या जगात गाजवलाच पाहिजे पण अशा आशयाच्या चे वाढणाऱ्या अलेक्झांडरच्या भाषणाचा परिणाम त्याने अपेक्षेला होता तसा न होता अगदी उलट झाला आज आपण लढलो त्यापेक्षा अधिक भीषण संग्राम आपणास लढावे लागणार आहेत हे स्वतः अलेक्झांडरनेच सांगितल्यामुळे त्याच्या ग्रीक सैन्याच्या हृदयात धडकीच भरली डॉक्टर जयस्वाल आपल्या हिंदू पॉलिटी या ग्रंथात लिहितात द ग्रीक आर्मी दुज टू मूव्ह अँड इंच फॉरवर्ड टू फेस द भारतीय नेशन्स हुज व्हेरी नेम अकॉर्डिंग टू अलेक्झांडर स्ट्रक हिज सोल्जर्स विथ टेरर आपले ग्रीक सैन्य थकल्यामुळे यवधेय गणाशी तत्काळ लढण्याच्या भयामुळे पुढील सर्वच कटकट टाळण्यासाठी -कट व्यास नदी उतरण्यास स्वच्छ नकार देत आहे हे पाहताच प्रत्यक्ष आपली अवज्ञा केल्याविषयी अलेक्झांडर संतापला पण तो जसा धुरंधर योद्धा होता तसा धूर्त कारस्थानीही होता काळ वेळ ओळखून संतापाचे भरात काही एक झटक न करता अलेक्झांडर वैतागासरशी एकदम आपल्या तंबूत गेला कोणाशीही बोलेन असा झाला तीन दिवस पर्यंत तो तंबूबाहेर आलाच नाही विचारपूर्वक त्याने एक निराळी योजना मनातल्या मनात ठरवली मनात नंतर त्याने सर्व ग्रीक सैन्यास एकत्र जमवले आणि तंबूबाहेर येऊन त्याला म्हणाला व्यास नदी उतरून पुढे जायचा बेत मी सोडून दिला आहे आता ग्रीसला परत जायचे या वाक्यासरशी शिकंदरच्या सैन्यास अर्थातच आनंदी आनंद झाला सिकंदर पुढे म्हणाला पण मागे परत फिरायचे कसे सरळ पाठ फिरवून आल्यामागे जाऊ लागलो तर आपण जिंकलेलेच हे सारे भारतीय जनपद जितम जितम करीत बंड करून उठेल आपण घाबरलो आहोत असे समजतील तेव्हा पाठ दाखवून आलेल्या भूमिमार्गे परत न फिरता आपण किंचित तिरपे वळावे सिंधू नदीतून वाट काढीत समुद्राकडे जावे नि मग समुद्रामार्गे इराणास परत जावे पुढे पुन्हा जेव्हा भारतात आपण येऊ तेव्हा गंगेकडील राज्यही जिंकून आपण आपल्या भारताचा दिग्विजय पुरा करू अलेक्झांडर म्हणाला खरा की पुन्हा जेव्हा आपण भारतावर चालून येऊ पण हे ग्रीक सेनापते पुढे म्हणजे केव्हा गंगेकडील राज्य जिंकण्याचे तर राहोच पण आज तू ही भारताची सीमारेषा जिंकली आहेस तीच मुळी तोवर तुझ्या साम्राज्याचे जू झुगारून देऊन स्वतंत्र झालेली असेल तर नव्हे त्या तुझ्या पुढच्या आधी तूच मुळी बेपत्ता झालास तर झीचे कुल सुद्धा बोलता बोलता काळाचा ग्रास होऊ शकते मग ग्रीसचे का असे ना भारतावर पुन्हा चालून येणाऱ्या अलेक्झांडरच्या धमक्यांची जर त्या भारतीय जिम्नॉसॉफिस्ट यतींनी नियोग्यांनी अशी टिंगल उडवली असेल तर ती काही अस्थानी ठरत नाही तोंडाने काहीही वल्गना करीत राहिला तरी व्यास नदीपलीकडील यौधेयादी भारतीय दळभारांच्या पराक्रमास ग्रीक सैन्य भ्याले म्हणून व्यास नदी उतरण्याची अलेक्झांडरची छाती झाली नाही भारतीय पराक्रमाने त्याच्या चढाईची रग जिरवली म्हणून अलेक्झांडरला मागे फिरणे भाग पडले ते स्वेच्छेने मागे परतणे नव्हे तर ती भारतीयांपुढे हतबल ग्रीकांची पिछेहाट होती ते ऐतिहासिक सत्य छपवण्यासाठी जे काही ग्रीक किंवा युरोपियन इतिहासकार लिहितात की जर सिकंदर व्यास नदी उतरून पुढे गेला असता तर यवधेय गणाचाच पण मगधाचाही पराभव करू शकता योधे यांनी प्रत्यक्ष रणांगणातच लढून काही कुठे पराभव केला नाही अशा जर तरच्या वल्गनांनी यवधेया भारतीय रणप्रतापाच्या वतीने ह्या प्रकरणी तरी असे प्रत्युत्तरता येईल का कथा बाणसंधाने शब्द हुंकारेन सही विघ्नान्यपोहती जो शत्रू आमच्या नुसत्या धनुष्यांच्या टणत्कारासरशी भयभीत होऊन पळ काढतो त्याच्याशी लढायचे काय कपाळ पुन्हा अलेक्झांडरच्या ह्या ग्रीक सैन्याची प्रत्यक्ष रणांगणात लढण्याची खुमखुमीही मगधाधिक भारतीयांचा रणप्रताप पुढे जिरवणार आहे युद्धाच्या आखाड्यात उतरतोच आहे तो चंद्रगुप्त थोडे थांबा व्यास नदीवर त्याच्या सैन्याची पिछेहाट होताच सिंधू नदीतून समुद्राकडे ससैन्य निघून जाण्यासाठी सिकंदरने पाच सहाशे रणतरी बांधून एक बलाढ्य नौदल आरमार उभारले त्यावर त्याचे सहस्रावधी ग्रीक सैन्य शस्त्रास्त्रांनिशी सज्ज करून त्याने चढवले आणि तो सिंधू नदीतून परतू लागला या जलप्रवासाच्याच आगेमागे सिकंदरने बाबिलो येथून मागवलेली त्याची नव्या दमाची दोन ग्रीक सैन्यही त्याला येऊन मिळाली त्यामुळे त्याचे थकलेले जुने ग्रीक सैन्यही उल्ल्हित झाले परंतु इकडे सिकंदरची पिछेहाट झालेली पाहून त्याने जिंकलेल्या गांधार ते व्यास नदीपर्यंत भारतीय जनपदात आतून आतून ग्रीक सत्तेविरुद्ध मोठे षडयंत्र चालू झाले पण त्याचा उल्लेख पुढे येईल इथे इतके सांगणे पुरे आहे की मी परत येणार आहे तेव्हा पाहून घेईन ह्या अलेक्झांडरच्या धमकीला एक राजकारणी बागुलबोवा समजून सिकंदर सिंधू नदीच्या ज्या मार्गाने परत जाणार होता त्याच्या उभय तीरांवर पसरलेल्या लहान मोठ्या भारतीय गणराज्यांनी त्या ग्रीक सैन्याचा शक्यतो सशस्त्र सामरिक प्रतिकार करायचे ठरवले पण तो ज्या त्या स्वतंत्र गणराज्याने ज्याच्या त्याच्या पुरताच फुटकळपणे घेतलेला निर्णय होता सर्वांनी मिळून संघटितपणे एकाधिपत्याखाली सिकंदरशी लढलेले ते संयुक्त युद्ध नव्हते त्यामुळे मागे गांधार नि पंचनदात झाले तसे एकेका भारतीय गणराज्याला गाठून सिकंदरचे संघटित सैन्य लढत लढत पुढे जाऊ शके ह्या भारतीय सैन्याशी या फुटकळ लढाया जिंकत राहण्याने जरी सिकंदरची हाडे खिळखिळी होत तरी त्याचा निप्पा तसा होऊ शकत नसे ज्या त्या स्वतंत्र गणराज्याने आपल्या पुरते लढण्याच्या या फुटीर प्रवृत्तीला काही तुरळक अपवादही घडले त्यापैकी शत्रु पक्षाकडील ग्रीक इतिहास लेखकही ज्यांची तोंड भरून प्रशंसा करतात आणि ग्रीक इतिहास जन्मभर विसरणार नाही असा एक तडाखा ज्याने समरांगणात सिकंदरला लगावला त्या दोन गणराज्यांना तरी येथे उल्लेखिले पाहिजे मालव आणि शूद्रक गणराज्ये ही दोन्ही गणराज्ये सिंधूच्या तटावर प्रत्येकी स्वतंत्रपणे नांदत होती दोन्हीही संपन्न शूर लोकसत्ताकनी अत्यंत स्वाभिमानी असत त्यातही मालवगण हा प्राचीन कालापासून विख्यात असे त्याचे राज्य विस्तृत होते ह्या गणात केव्हा वैरही येईल जेव्हा शिकंदरचे बलाढ्य नौदल वाटेत आडवे येईल त्या त्या फुटकळ भारतीय संस्थानांशी लढत सिंधू नदीतून वाट कापीत चालले तेव्हा त्या दोन्ही गणातील राजकारण्यांनी तोवर फुटकळपणे लढण्यात स्वतंत्र भारतीय गणराज्याची जी राष्ट्रघातक भूल होत होती ती सुधारण्याचा निर्धार केला त्यांनी स्वतंत्रपणे न लढता दोन्ही गणराज्यांचे सैन्य एकत्र करून एकाच नेतृत्वाखाली लढण्याचे ठरवले केवळ सैन्यच नव्हे तर आपले जुने वैर विसरून त्या गणराज्यातील नागरिकांनी आपले राष्ट्रीय आणि सामाजिक जीवनही एकात्म करण्यासाठी परस्परात शरीरसंबंध घडवून आणले जातीत जात मिसळून जावी एकरक्त एकबीज व्हावे ह्यासाठी परस्परात त्यांचा मोठा सामुदायिक विवाह समारंभ झाला न्यूनतः एक सहस्र मुली एकमेकात देऊन परस्परातील वरांशी त्यांची लग्ने लागली गेली मालव शूद्रकांच्या ह्या संयुक्त सैन्याचा ग्रीकांशी तुमूल संग्राम चालू असता ह्या गणराज्यातील एका महत्वाच्या नगराला सिकंदराने वेढा घातला त्या नगराचे नक्की नाव निश्चितपणे आढळत नसले तरी ते राजधानीचे किंवा तशाच महत्वाचे नगर असले पाहिजे ते गणराज्यीय नगर अटीतटीने लढत राहिल्याने ग्रीक सैन्याचा वेढा रेंगाळत राहिला तापट स्वभावाच्या अलेक्झांडरला हे सहन झाले नाही त्याने शिड्या लावून शत्रूच्या तटावर सरळ चढून जाण्याची आज्ञा ग्रीक सैन्यास देण्याचे योजिले पण मागे व्यास नदी ओलांडण्याचे वेळी झाले त्याप्रमाणे याही वेळी ग्रीक सैन्यात सिकंदराविषयी असंतोष माजत चाललेला होता नवी युद्धे टाळण्यासाठी पिछेहाट पत्करून ग्रीक सैन्य सिंधू नदीतून घरी जाण्यासाठी परतले होते पण त्या सिंधू नदीच्या जलमार्गाने ठिकठिकाणी लढू द्यावे लागले आणि सिकंदराने तृष्णेपायी धरलेले आक्रमक धोरण सोडले नाही तर जीवावरच्या लढाया आणखी पुढे लढाव्या लागणारच ह्या प्रबळ अशा मालव छेडलेल्या युद्धामुळे तर ग्रीक सैन्याची सहनशक्ती तो ताणली गेली होती म्हणून त्यांच्यातील असंतोष शिगेला पोचून शिकंदराची उघड अवज्ञा करावी अशी बंडखोरीची कुजबूज होऊ लागली व्हेन द Macedonian सोल्जर्स फाउंड दॅट दे हॅड स्टील ऑन हँड फ्रेश वॉर इन विच द मोस्ट वॉर लाईक नेशन्स गण